हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, आद्य कवी महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई, आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपल्यासमोर विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे। व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सगळे नेते, सगळे सन्माननीय मंत्री महोदय, सन्माननीय खासदार, सन्माननीय उपनेते, आमदार, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, जिस दिन लोकसभा बासुंती चोला पहन कर आएगी, गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाएगी, कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है। माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या ठिकाणी या सरकारच्या बाबतीमध्ये आणि मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमधला विषय आपल्या समोर मांडला। जवळपास 37-38 वर्षापासून दसरा कसा गावामध्ये होतोय आम्ही पाहिलेला नाही। सुलभ शौचालयामध्ये आंघोळ करायची, मराठी माणसाकडे वडापाव खायचा आणि संध्याकाळी 4 वाजता नवे कपडे घालून शिवतीर्थावर जागा सांभाळायची असे आम्ही कार्य करते। आणि आज बरेच लोक आम्हाला गद्दार म्हणतात, बेईमान होता है। बेईमान तो होते हैं जो बेईमानी से डरते हैं। आज या लोकांनी जी बेईमानी केली म्हणून आम्हाला गद्दारीचा शिक्का मारला जातोय। पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे, ज्या अजित पवार साहेबांनी आमच्यामध्ये येऊन लव मॅरेज केलं त्यांच्या बाबतीत आपलं काय मत आहे? जागल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काठी पेटत नाही, बाळासाहेबांची आठवण घेतल्याशिवाय आमच्यासारखा शिवसैनिकांचा दिवस जात नाही। मुख्यमंत्री म्हणे काहीच काम करत नाही, कोण बोलतं आपल्याला माहित आहे? 1 रुपयामध्ये पीक विमा मिळाला, त्यात मधला मी एक शेतकरी आहे, मिळाला की नाही? 3,312 कोटी रुपयाची तरतूद सरकारने केली, 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा विमा काढला, तरी ते संजय राऊत नावाचं मशीन ते म्हणत की सरकार काही करत नाही। नमो शेतकरी योजना केंद्राप्रमाणे राज्याने काढली, 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा, असे 1,15,00,000 शेतकऱ्याच्या कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे। तरी म्हणतात की एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांकरता काहीच करत नाही। महात्मा फुले ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जवळपास 51,08 कोटी रुपयाची ही योजना राबवली गेली, शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे गेले, तरी म्हणतात की एकनाथराव शिंदे सरकार काहीच करत नाही।
नुकसानग्रस्त कांद्यांच्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल दिले गेले, तरी म्हणतात हे सरकार काहीच करत नाही। सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली। एनडीआरएफ चे जे नॉर्म्स आहेत ते बदलून देण्यात आले। दोन वरून एनडीआरएफ चे नॉर्म्स 3 वर केले। 2 एकरची जी मर्यादा होती ती 3 एकरची केली। 100 रुपयाचा शिदा केला संजय राऊत, तेरा क्या होगा रे? 100 रुपयाचा शिदा केला। दसऱ्याला शेतकऱ्याच्या घरात, गरिबाच्या घरात, मजुराच्या घरात दिला। आता दिवाळीला दिला जाणार आहे, तरी म्हणतात की शिंदे सरकार काहीच करत नाही। आपला दवाखाना जिथे गरीब राहतो, जिथे शेतकरी राहतो, त्या शेतकऱ्याला दवाखाना वंचित, प्राथमिक इलाज व्हावा याच्या करता जवळपास 1000 दवाखाने सुरू केलेत, तरी म्हणतात की शिंदे सरकार काहीच करत नाही। मुख्यमंत्री सहायता निधी मधून मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये फक्त 2.5 कोटी रुपये दिले गेले। या सरकारने मुख्यमंत्री सहायता मध्ये 1.25 कोटी रुपये दिले, तरी म्हणतात शिंदे सरकार काहीच करत नाही। अंगणवाडी सेविका आशा वर्कर करता मानधन वाढवण्याची तरतूद केली, तरी म्हणतात या सरकारनं काहीच केलं नाही। संजय गांधी निराधाराचे 1000 चे 1500 रुपये केले, तरी म्हणतात एकनाथ शिंदे सरकारने काहीच केलं नाही। पाणी पुरवठा योजना मध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने 35,000 गावांमध्ये पाण्याच्या योजना सुरू केल्या, तरी म्हणतात की शिंदे सरकारने काहीच केलं नाही। हर घर जल से नल, नल से जल ही योजना सुरू केली। माझ्या माय बहिणीले एसटी मध्ये 50% सूट दिली। मातारा माणसाला 100% फुकट केलं। ज्या पंढरपूर मध्ये 7-8 लाख लोक ट्रॅव्हलिंग करून दर्शन घ्यायचे, तिथे 25 लाख लोकांनी दर्शन घेतलं, तरी म्हणतात की शिंदे सरकारने काहीच केलं नाही। बाप ने नहीं देखी गोधड़ी और सपने में आ गई खाट। मला तरी असं वाटतं की मी बऱ्याच योजना सरकारच्या, शिंदे सरकारच्या सांगू शकतो, पण या मंत्रिमंडळातला सदस्य म्हणून, खेड्यातला एक मंत्री म्हणून ज्या निर्णय सरकारने घेतले ते निर्णय थोडक्यामध्ये मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे। तारों में अकेला चांद जगमगाता है, मुश्किलों में इंसान डगमगाता है। कांटों से ना घबराना मेरे दोस्त, क्योंकि कांटों में ही अकेला गुलाब मुस्कुराता है। त्यामुळे यांनी आपल्यावर किती आरोप केले तरी तुमचं तोंड हे माइक झालं पाहिजे, भोंगा झालं पाहिजे। सरकारने काय काम केली हे जनतेपर्यंत तुम्ही सांगितले पाहिजे। आणि मला तरी असं वाटतं सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा दौरा करणारा मुख्यमंत्री या देशामध्ये कोणी असेल तर त्याचं नाव आहे सन्माननीय एकनाथराव संभाजीराव शिंदे। योगा योगा गुलाबराव ने बोलाव न शिंदे साहेबान याव। बोला छत्रपती।
आदि शिवाजी महाराज की जय। भवानी हिंदुदय सम्राट सरसेनापति बाला साहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदिगे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री अनाथांचा नाथ लोकनाथ श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अरे हमसे जो टकराएगा हे सगळे महाराष्ट्रामध्ये जर दौरे चेक केले, माझा जळगाव जिल्ह्याचं सांगतो मी, माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये 13 महिन्यामध्ये 9 वेळेस येणारा पहिला मुख्यमंत्री आहे, पहिला मुख्यमंत्री। घरामध्ये बसून काहीच होत नाही, मैदानामध्ये उतराव लागतं, तडफ होनी चाहिए कामयाबी के लिए। सोच तो कई हर लेता है, इतिहास टकराने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वाले संजय राउत का नहीं लिखा जाता। त्यामुळे इतिहास लिहिणार आहे लोकात, या 50 लोकांनी या देशामध्ये इतिहास लिहिलाय। जो भगवा झेंडा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी या मुंबईमध्ये रोवला, ज्या बाळासाहेबांनी डरकाळी फोडली म्हणजे मुंबई बंद, ज्या बाळासाहेबांनी आवाज दिला म्हणजे महाराष्ट्र बंद, त्या बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत। अभिमान धरू बलिदान करू शिवरायांचा भगवा जयत इंच इंच चढवू, अन्याय घडो शेजारी की दुनियेच्या बाजारी, धावून तेथे जाऊ स्वतंत्र मंत्र हा गाऊ, शिवरायांचा भगवा ध्वज इंच इंच चढवू। माननीय मुख्यमंत्री महोदय आले आहे, मी फक्त त्यांच्या समोर 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न केलाय, वेळ भरपूर झालेली आहे, आपण सगळेजण लांबून आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव, जो जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्यानाश हो। जय हिंद जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।